अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या आखेगाव येथील जगद्गुरु श्री जोग महाराज सेवा संस्थानचे मठाधिपती हरिभक्त पारायण गुरुवैर्य श्री राम महाराज झिंजूरके यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव सह इतर तालुक्यातील वारकरी मंडळी एकत्रित येऊन तीर्थक्षेत्र पैठणचे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पावनभूमीतील पवित्र अशा गोदावरी गंगेच्या पाण्यामध्ये व गंगेच्या वाळवंटात पडलेली घाण उचलण्याचे काम चैत्र शुद्ध एकादशीपासून प्रत्येक महिन्याच्या एकादशीला संस्थानचे सर्व भक्तिपीठातील बांधव हे गोदावरीच्या वाळवंटाची स्वच्छता राहावी या दृष्टिकोनातून अबाल वृद्ध महिला भगिनी वारकरी मंडळी एकत्र येऊन काम करतात. संत महंत हे झिंजूरके महाराजांचे अभिनंदन करीत आहेत. तसेच अस्वच्छ झालेल्या गंगेला पवित्र करण्याचे काम या माध्यमातून करीत असून आपण गंगेला पवित्र मानतो तरी देखील गंगेच्या पात्रात वाळवंटात आपण विविध मार्गाने घाण टाकतो. यामुळे पवित्र गंगा ही अपवित्र होऊ लागली आहे. त्यामध्ये घाण न टाकता तिला स्वच्छ करण्याचे काम आपणच केले पाहिजेत असे राम महाराज झिंजूरके यांनी भाविक भक्तांना आवाहन करून म्हटले आहे. यानिमित्ताने शुद्ध एकादशीला दिवसभरात विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले जात आहेत. रामकृष्ण हरी देवाच्या संतांच्या पुण्यपुरुषांच्या वास्तव्यांचे जे ठिकाण असतात त्यांना आपण तीर्थक्षेत्र म्हणत असतो. आपण सर्व मंडळी अशा पवित्र स्थानी जाऊन स्नान देवदर्शन करून पुण्य कमवतो. पण अलीकडच्या काळामध्ये काही अज्ञानी लोकांच्यामुळे आपले हे तीर्थक्षेत्र हे अस्वच्छ होऊ लागले आणि त्याचा परिणाम आरोग्यावर अंगाला त्या ठिकाणी खास उठणं खोड येणं किंवा गंगेमध्ये जे फोटो वगैरे टाकतात पायाला काचा लागणं असे प्रकार घडतात. मोठ्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रावर आणि सर्वच आपल्या पवित्र अशा तीर्थामध्ये गंगेमध्ये मृत माणसाचे आजारी माणसाचे जीर्ण झालेले नको असलेले कपडे यांची गाठोडी त्याचप्रमाणे नारळ निर्माल्य हे गंगेमध्ये आणून टाकलं जातं. पूर्वी पाणी वाहतं होतं आता धरणं बंधारे याच्यामुळं पाणी अडलेलं आहे आणि ते अडलेलं पाणी अधिक दूषित होऊन भाविक भक्तांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो हे जाणून मागच्या दीड वर्षापासून अहिल्यानगर जिल्ह्यातून शेवगाव तालुका पाथर्डी तालुका नेवाशे या परिसरातून प्रत्येक महिन्याला 150-200 भाविक मंडळी पैठणला जाऊन 2 तासांची सेवा प्रत्येक शुद्ध एकादशीला 2 तासांची सेवा करत असतात. ज्यामध्ये अनेक सुशिक्षित असे तरुण बांधव माता भगिनी आपापलं साहित्य घेऊन येतात आणि त्या ठिकाणी सेवा करतात. आतापर्यंत जवळजवळ पाण्यामधून 130 ट्रॉल्या ही ओल्या कपड्यांची घाण काढलेली आहे आणि सुका वाळवंटातला जो कचरा आहे त्याचे 100-150 असे मोठमोठे ढीग करून ती जाळून नष्ट केलेले आहेत. आम्ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून गंगेचं महत्व त्याची स्वच्छता पावित्र्य जपण्याची गरज सांगत असतो. त्याचा परिणाम समाजामध्ये चांगल्या पद्धतीने होतो. अनेक पत्रकार बांधव त्याची दखल घेतात आणि आपापल्या पत्रकारितेतून समाज प्रबोधन करत असतात. महाराष्ट्र TV24 करिता जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव. के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है. ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है. इस तेल से बालों का झड़ना गंजापन
बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं